मित्रांनो, मी अरे नॉकमारे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर मी जे आहे ना ते जवळ इथंच जवळपासच आलो होतो तहसील मध्ये मम्मी सोबत. तर मम्मी तिथे आहे तहसील मध्ये. तर मी म्हटलं आता तिथं काम आले थोडासा उशीर होता. मग मी म्हटलं काय इथं बसून किसून काय बोरून आलं तर येतो म्हटलं थोडस कुठंतरी फिरून येतो म्हटलं. बात सही आहे. जवळपास सर जवळपास आपल्या क्रीडा संकुल आहे आपल्या दिवसाचा. आता मी तिथे आहे क्रीडा संकुल मध्ये आणि मी जिथे उभा आहे ते आहे आपल्या बास्केटबॉलचं ग्राउंड आहे. तर हे पाहू शकता इकडे इकडे ग्राउंड आहे पण इथं हे अँगल पण लावलं आहे पण इथं बास्केट नाही आहे. बास्केट काय माहीत कुठे गेलं. आणि हे इकडे लाईट वगैरे आहे सोलरवरचे. तर हे माझ्या मागे जे आहे ते वावरणे आहे. ते क्रिकेटचं ग्राउंड आहे आमच्या क्रीडा संकुलमधलं. आणि इथे जे आहे आता इथं तालुकास्तरीयवरचे क्रीडे सामने भरवण्यात येते इथे. पण आता सध्या जे पावसाळा लागला आहे त्यामुळे इथे गवत पूर्ण इकडे गवतच गवत आहे. ह्या स्टेडियमचं उद्घाटन जे आहे ते केदार जाधव सरांनी केलं होतं आणि यशोमतीताईच्या प्रयत्नांनी हे क्रीडा संकुल बनवण्यात आलं आहे. खूप मोठं खूप मोठं आहे. तर हे तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो. तरी बघू शकता इकडे तिकडे बसण्याची जागा आहे आणि इकडे पण काम चालूच आहे अजूनही. आणि हे आहे याची बाउंड्री आणि हे ग्राउंड आहे पूर्ण. तर आता तर इथे गवतच आहे तुम्हाला काही समजलं पण नाही. आणि मी जिथं उभा आहे ते आहे आपलं बास्केटबॉलचं ग्राउंड. आणि इकडे व्ह्यू पाहू शकता किती मस्त आहे. तर चला आता समोर जाऊ. इथची माती पाहू शकता किती काळीशार आहे. तर मी इथं एकटाच आहे आता सध्या. पावसाच्या नाही काय कुणीच नाही आहे. तर इथं स्विमिंग वगैरे करायला येतात मुलं. तर हे पाहू शकता आता मी आलो आहे जिथे क्रिकेट ग्राउंडचं इथं बसण्याची जागा असते ना इकडे असं मस्त. आणि इकडे लाईट वगैरे लागले आहे. इकडे पण लाईट आहे. ते बघ कसा आला आहे लाईट. हवेनं असं आला आहे. हे वेगळंच आहे. तर दुधात पडते त्याला साखर म्हणतात. आणि जे गोलगोल फिरते त्याला चक्री वादळ म्हणतात. आणि जो व्हिडिओ बनवते युट्यूबवर टाकते त्याला ब्लॉगर म्हणतात. तर माझ्या मागे जे आहे ते इथचा स्विमिंग पूल आहे आमच्या क्रीडा संकुलमधला. आणि आता सध्या पावसाळा लागला तरी लोक पोरांचा मोह नाही गेला पोहण्याचा. तर चला आता माझा भावाचा फोन आला त्याला घ्यायला जावं लागते. आणि तिकडून तहसील मध्ये. तर हे आमच्या दिवसामध्ये तहसील आहे. आणि आता इथं थोडस थांबा लागते आपल्याला 5 मिनिट. त्याच्यानंतर आपण जाऊ. आणि हे आमच्या काका. तर आता मी आलो तहसील जवळ. हे इकडे तहसील आहे. हा माझा ट्रक आला आहे. तर हा ट्रक जे आहे तो पूर्ण फसला इथं बघू शकता. एवढा मोठा ट्रक आहे. आणि हा पूर्ण इकडे त्याच्यात फसला आहे म्हणून इथे थोडीशी जागा कमी झाली आहे. रोड ब्लॉक झाला आहे. तर मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या दिवसामधल्या जे तहसील आहे तिथं आलो आहे. आणि इकडे माझ्या मागे जे आहे ते बघा आमची तहसील आहे. आणि ह्या इकडे पूर्ण परिसर आहे. आणि इकडे पार्किंग वगैरे करू शकता तुम्ही. आणि इकडे पण ट्रॅक्टर पूर्ण लावलेले आहे. आणि तिकडे पण आहे पूर्ण ट्रक वगैरे आहे. आणि हे आमची तहसील दिवसामध्ये. आता सध्या इथं लोक दिसत नाही कारण की आता वेळ झालेला आहे 5:18 झाले आहे. आलो मी तहसील चांदमध्ये. हे माझ्या मागे जे आहे ते शिवभोजनालय आहे. आणि इकडे समोर आहे ग्राउंड. इथे तुम्ही फुटबॉल वगैरे सॉरी हॉलीबॉल खेळू शकता. तर भाऊची झलक म्हणजे सबसे अलग असते कारण का मी नेहमी तुमच्यासाठी वेगवेगळं कंटेंट घेऊन
येत असतो आणि तुम्हाला थोडीशी पण हसी येत असत, म्हणजे थोडंसं पण मनोरंजन होत असत तुमचं, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर भेटू थोड्याच वेळात. बाय बाय. आता आमचं इथचं काम झालेलं आहे. झालं मम्मी, आता कुठं जायचं? आता घरी नाही, पहिले आता तिकडे टेलर पाशी जावं लागते आणि तिथून कपडे घ्यावं लागते. आप्पा जे शिवाले टाकले होते आता ते घ्यायचे, मग जाऊ. आता मार्केटमध्ये जायचं आहे पहिले. तर चला, मी आता आलो आहे घरी माझ्या. तर खूप थकलो आहे कारण का दिवसभर तिकडे बाहेरच होतो. तर आता झाली आहे रात्र, आता इकडे आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग माझ्या रूम मध्ये तुम्हाला दाखवतो. एक काहीतरी दाखवायचं तुम्हाला. आलो माझ्या रूम मध्ये आलो मी. जय बोर बाबा, पबजी खेळलो. पबजीचा प्रो प्लेअर आहे आणि फ्री फायरचा कोणाला जर खेळायचं असेल तर याच्यासोबत खेळू शकता. हे बा, दोन दोन काम करून राहिले. इकडे जटलाला चाललो आहे आणि इकडे कोणता गेम आहे या होय पबजी. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू नका, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या आणि मित्रांसोबत तुमच्या भरपूर शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. टाटा.